स्थलांतर रोखण्यासाठी शेती समृद्ध करा, उपसभापती प्रदीप वाघ यांचे आवाहन। मोखाडा येथे शेतकरी समाजातील शेतकरी बांधवांना कृषी व प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गात श्री प्रदीप वाघ उपसभापती यांनी सांगितले की कातकरी बांधवांना कृषी, पशुसंवर्धन व आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत विविध योजनांचा लाभ देऊन शेती, फुलशेती, पशुपालन या क्षेत्रात अधिक लक्ष दिल्यास नक्कीच कातकरी बांधवांना स्थलांतर व रोजगारासाठी बाहेर पडावे लागणार नाही। यामुळे शिक्षण व आरोग्याकडे देखील कातकरी बांधवांचा लाभ होईल, तसेच शेतकरी समृद्ध होतील असे मत प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले। यावेळी मोखाडा पंचायत समितीचे सभापती भास्कर थेतले, उपसभापती प्रदीप वाघ, पंचायत समितीच्या सदस्य सौ लक्ष्मी भुसारा, अनिता पाटील तालुका कृषी अधिकारी, श्री पारदे कातकरी समाजातील सामाजिक कार्यकर्ते नळगे व मोठ्या संख्येने शेतकरी बंधू आणि भगिनी उपस्थित होते। गणेश वाघ, मोखाडा।